मायक्रोफोन वरती नक्कीच आपण इनव्हाइट करूया. नक्कीच एक डोंबिवलीचा बुलंद आवाज रोशनजी संते सर. नक्कीच भन्नाट सामना होता, पाहता पाहता नक्कीच या सामन्यामध्ये टीम विजय झाले. मांडा टीम नक्कीच हार्डलक टीम जोवेली नक्कीच विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. कविदास भोईर यांना विनंती असेल, रवी भोईर यांना विनंती असेल, आपण जायचं आहे पंचांच्या भूमिकेसाठी. येस, आमचे समालोचक मित्र मच्छिंद्र गायकर देखील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील आपण ऐकणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. प्रदीप भोईर आपण या पंचांच्या भूमिकेसाठी. तर ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ दापिवली, आमचे जवळचे मित्र, आमचे परम मित्र मच्छिंद्र गायकर यांना. थँक यू सो मच रोशनजी संते सर, थँक यू सो मच आमचे वाक सर. नक्कीच सामना पण एन्जॉय करतोय. मात्रेपाडा विपक्ष हेडुटने दोन्ही संघ तो एक एक संघांना परास्त करून आपण पाहतोया. सुरुवात होते सामन्याला, दोन फलंदाज आपण तीन षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. रोहित आणि दयालू ही जोडी, पहिला चेंडू योगेश मात्रे गोलंदाजी गोलंदाज मार्कवर, इथे मात्र पॉईंटच्या दोघांनी चेंडू खेळून काढलाय. चांगला प्रकारचा फटका, नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन तीन चेंडू चेंडूच्या मागे जाते, तर चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमा पार, चार धावांसाठी चौकार. सामना तीन षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला, चेंडूला फक्त दिशा दिली आहे कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, चार धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार योगेश मात्रे. पाहता पण पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला सजवला गेलाय. नेत्र दीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला चार धावांसाठी. फलंदाजी करत असताना फलंदाज रोहित स्ट्राईक वर. यावेळेस चेंडू आपण पाहिला, भन्नाट वेग होता चेंडू मध्ये, पंच नक्की दिशा पाहतील. राजेश सर मला इथे मध्ये इशारा करत असताना वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल धावपलकावर. पाच धावा धावपलकावर पाहायला मिळतात. नक्कीच रमेश मात्रे यांच्याकडून षटकार अटिक आणि चौकार अटिकसाठी 1000 रुपयाचा कॅश पाहिजे असेल. नक्कीच बक्षिसांचा पारितोषिक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
चला स्पीडअप करायचा सामना, पंच स्पीडअप करायचा सामना लवकरात लवकर। योगेश मात्र पाहतो पण गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, या वेळेचा चेंडू पन्नाट वेग, इथे काय घडलाय नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बाईच्या स्वरूपात। पन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळत होता, केष्टी रक्षक बीट होतोय, स्लिप बीट होतोय आणि जातोय सीमारेषे पार, नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चौकाराच्या साह्याने धाऊ संख्या जाऊन पोहोचती आहे नऊ या आकड्यावर। नक्कीच या दरम्यान आमचे हेमंत अशोक भोईर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या समवेत गणेशजी गराटे, गणेशजी भोईर, सचिनजी गायकर यांच्या समवेत आपण पाहतोय। एक्सप्रेस ऍम्ब्युलन्स स्वप्नील सोळंकी यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी ऍम्ब्युलन्स लाभली, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेन। यायचंय व्यासपीठावरून स्थानक पण व्हायचंय एवढ्या मैदानाकडे, सामना सुरू आहे। एका बाजूला मात्रे पडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम हेडुटणे संघा। यावेळेस चेंडू आपण पाहिला एजी लागली आहे, इथे मात्र काय घडलंय पुन्हा एकदा पाहतोय आपण, बीट होतोय विश्वरक्षक, चेंडू जातोय सीमा पार, चेंडू जातोय आपल्याला पाहायला मिळतोय चार धावांसाठी आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते आहे तेरा या आकड्यावर। खराब खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। योगेश मात्र गोलंदाजी करत असताना तीन चौकार आपल्याला पाहायला मिळलेले आहे या पहिल्या षटकामध्ये। चांगली फलंदाजी केली आहे, सुरुवात केली आहे फलंदाजी करत असताना टीम हेडुटणे संघाने। रोहितला बाद आपण फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून दोन चौकार पाहिले, एक चौकार आपल्याला पायच्या स्वरूपात पाहायला मिळाला। नक्कीच सचिन भोईरामाला इथे मात्र स्कोरच्या भूमिकेत आपल्या समावेश मात्र पाहायला मिळतात, चांगल्या प्रकारचं स्कोरिंग स्कोरर म्हटलं तर समालोचना पाठीचा कणा मानला जातोय, मात्र त्या भूमिकेत आता सचिन भोईर आपल्याला पाहतो। नक्कीच पहिला चेंडू आपण पहिला षटक पहिल्या प्रगतीपथावर आपण असताना पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर आपण पुन्हा एकदा जागा म्हणून केला तर पॅटासूप मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा क्षेत्र क्षमला पाहायला मिळालं। इथे मात्र पाहिलं एकदा दुसरा होता प्रयत्न केला होता आणि इथे मात्र चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला। या दरम्यान आणखी एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, वाईटच्या स्वरूपात वन प्लस वन अशा दोन धावा ऍड केल्या जातील धावपलकावर, धावून धावसंख्या जाऊन पोहोचते पंधरा या आकड्यावर। पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर खूप चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय, पंधरा धावा धावपळका जोडल्या गेल्या, अजूनही काही चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये। नक्की तीन चेंडूची आता फेकी गेली आहे, तीन चेंडूची फेकी बाकी असेल। स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज रोहित, यावेळेस चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला, कमबॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, अशी गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना। योगेश मात्रे याला पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो, योगेश मात्रे पंधरा धावा धावपळकावर, शेवटचं इथे मात्र पाहायला गेलो तर यावेळेस चेंडू बॅटम ब्लॅकच्या मध्ये चेंडूला खोदून काढलाय ऑन साईडला, शतक तिथे हजर आहे, मात्र उचलतील बेकतील तोपर्यंत दोन धावा सहज पूर्ण केल्या जातील। नक्कीच मांडा संघाच्या इथे मात्र दोन मॅच झाल्या, त्या दोन मॅच मध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथं मात्र राहिलं गेलंय। पहिल्या मॅच मध्ये अशोक झिंडा हा मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलो तर जगन्नाथ पाटील दोघांना विनंती असेल की यायचंय आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचंय। बोलूया मैदानाकडे, सामना सुरू आहे, एका बाजूला मात्रेपाडा संघ दुसऱ्या बाजूला हेडुटणे संघ, खूप चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते। तीन षटकांचा सामना कंपल्सरी चेसिंग असेल, 17 धावा धावपळका जोडल्या गेल्यात, अजूनही काही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला। यावेळेचा चेंडू भन्नाट वेग भन्नाट स्पीड पाहायला मिळतोय, डॉट चेंडूने षटकाची समाप्ती करतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावपळका जाऊन पोहोचते बिनबाद 17 या आकड्यावर। नक्कीच मागचा जो सामना झाला त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याने चांगल्या प्रकारचा खेळ केला, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे जगन पाटील असतील या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच यायचंय। नक्कीच मी
नक्कीच रुपेश भोईर यांना मी विनंती करतो की या सामन्यात पप्पू गोर्डे साहेबांना विनंती करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याचं बाकी होतं. अशोक धिंदा ठरला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, त्याला देखील मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचंय. नक्की जयेश दादा कतोरे यांना विनंती असेल की या सामन्याची मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक द्यायचा आहे. बोलूया मैदानाकडे, सामना सुरू आहे. मात्रेपाडा विपक्ष हिटूटने षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय राजेश मात्रेला गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 धाव धावपळ जोडल्या गेल्यात. स्ट्राईकवर आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक. या वेळेसचा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू डॉट आला. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तर 17 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे माझा कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावांचा रोख लावावा लागेल, कारण सामना 3 षटकांचा आहे. खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला चेंडू इथे मात्र समोर बॅटर बॅटच्या मध्ये चेंडू इथे मात्र खोदून काढलाय ऑन साइड ला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सत्यक्ष फील्ड होतोय, तोपर्यंत इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू आपल्याला पाहायला गेला. लॉंग आपला चेंडू सत्यक्ष इथे मात्र फील्ड करत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 19 धावा धावपळ जोडले गेल्या. तिसरं षटक पगती पदावर असताना राजेश मात्रे या वेळेला चेंडू इथे मात्र हवेपर्यंत बॉडी केल्याचा प्रयत्न होता. चेंडू हवे इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चुकी होत नाही आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक पहिला लागतोय रोहित बॅक टू द पवेलियन. चांगला स्टार्ट दिला फलंदाजी करत असताना रोहितने एडूटने संघासाठी आणि मात्र जेलच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. नवीन गेलेला फलंदाज तिसऱ्या क्रमांक करण पाटील पात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना दुसरं षटक पगती पाहत असताना राजेश मात्र गोलंदाजी करत असताना बाद व्हावं. धावसंख्या धापकावर जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून स्पर्धा पूर्ण जगभरात लाईव्ह दाखवली जाते. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहतोय करण पाटील. यावेळेला चेंडू इथे मात्र सिफ साऊंड ऑफ द मिडल चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र उंची जास्त आणि लांबी कमी या दरम्यान आपल्याला पाहायला गेलं तर झेल इथे मात्र सोडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस विन द मॅचेस असलं समीकरण असतं मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलो तर झेल इथे मात्र पकडता आला नाहीये आणि जीवनदान मिळतोय इथे मात्र पाहायला गेलो तर दयालूला. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज राजेश देठ चेंडू थोडा रिदन मध्ये चुकी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर आपण पाहतोय दयालूला. सलामीला गेलेला फलंदाज रोहित बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या कामावर आपण पाहतोय करण पाटीलला. यावेळेला चेंडू इथे मात्र फटका थोडा मिस्टाई पाहायला मिळाला. चेंडू इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. चांगलं रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या बढतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. दुसरं षटक आपण पाहतोय खूप चांगला सामना. एका बाजूला आहे मात्रेपाडा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हिटूटने संघ. आजच्या दिवसातील आजच्या या स्पर्धेतील आजची शेवटची रात्र आपण पाहतोय फायनल डे.
या दरम्यान चेंडू आपण पाहिला खूप वेगवान गतीचा चेंडू होता. पंचकडे दाद बादले पंच अपील स्वीकारतात आणि फलंदाज बाद होतोय. लेग बिफोरच्या साह्याने इथे मात्र दुसरा धक्का लागतोय. दयालू बॅक टू द डगआउट. नक्कीच 23 धावा धावपळकावर दोन गडी बाद असताना पाहतोय. पण दुसरं षटक प्रगती पथावर असताना नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये मुकेशला पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 23 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अल्पेश म्हात्रे एक ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू. तेवीस धावा धावपळकावर तीन षटकांचा सामना शेवटचा षटक असेल इथे मात्र पाहायला गेलो तर मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहतोय करण आणि मुकेश ही जोडी. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकवर करण आणि मुकेश नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर पाहतो तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये अल्पेश म्हात्रे पहिला चेंडू. या दरम्यान चेंडू आपल्याला इथे मात्र पाहायला गेला डीप फाईन लेग मध्ये चेंडू इथे मात्र टॅवल होतोय. षटक येथील उचलतील वागतील फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावपळकावर धावून पोहोचते एकच्या साह्याने 24 या आकड्यावर. मात्र पडा बनाव हेतूटने या दोन संघांमध्ये आपण सामना एन्जॉय करतोय. स्ट्राईकवर पाहतो आपण नवी गेलेला फलंदाज आपण पाहतोय मुकेश. यावेळी चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्टोक क्षेत्रक्षक इथे मात्र जज करतोय. चांगल्या प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज होतोय मुकेश तिसऱ्या विकेटचं पतन. पाचव्या क्रमांकावर आपण जात असताना फलंदाज प्रशांत कुंभारकर जर्सी नंबर 10 असा असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रशांत कुंभारकर फलंदाज बाद झाला. मुकेश स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस्टाईम स्ट्रोक आपल्याला पाहण्यामध्ये चांगल्या प्रकारचा झेल इथे मात्र पकडला गेला आहे. फाईन लेग रिझन मध्ये डाकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकवर करण शेवटचा षटक आपण पाहतो प्रगती पथावर. यावेळी चेंडू भन्नाट बेग भन्नाट गट्टी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याच साठी ओळखला जातो हा गोलंदाज. चांगली लाईन चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळेल. अल्पेश म्हात्रेला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. धावसंख्या धापलकावर 24 या आकडा जाऊन पोहोचतीये. यावेळी चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु एसटीएफचा चूक करतोय. पायच्या स्वरूपात हा जातोय चेंडू सीमा पार. चार धावांसाठी चौकार. चौकाराच्या साहाय्याने 28 या धाव संख्येवर धावपळक पोहोचलं गेलंय. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 17 धावा खर्च केले होते. नंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज राज्याच्या माध्यमातून फक्त 6 धावा खर्च केला. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर तिथे मात्र अल्पेशचा षटक आपण पाहतोय. धावसंख्या धावपळकावर 28 धावा पाहायला मिळतात. यावेळी चेंडू इथं मात्र पॅन्टा सिफ्ट केला आहे. चेंडू इथं मात्र पाहतोय दरम्यान फाईन लेग रिझन मध्ये पाहतो चेंडू ट्रॅव्हल होतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत दोन धावा सहजता पूर्ण करते आणि तिसऱ्या धावेची इथे मात्र
फलंदाज बाद होतोय धावसीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक चौथा लागत असताना टीम हेडुटने संघाला शेवटचा चेंडू असेल काय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे मागच्या दोन षटकांमध्ये कारण की पहिल्या षटकामध्ये सचिन 17 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज योगेश मात्रेने त्यानंतर कमबॅक गोलंदाजी काय असते ती दाखवून दिली गोलंदाज राजेशने आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण अल्पेशला गोलंदाजी करत असताना शेवटचा चेंडू असेल या षटकामधला शेवटचा ओव्हर आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला नवीन गेलेला गोलंदाज आपण पाहतोय श्रीनाथ स्ट्राईक वर आपण पाहतोय करण यावेळेस फटकायचा मात्र ऑन साइडला चांगला आपल्याला पाहायला मिळत नाहीये उंची जास्त नाही लांबी कमी शतक्षेत्र हजर होते शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन आणि तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या धावपळावर जाऊन पोहोचती आहे 30 या आकड्यावर आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम हेडुटने संघाने फलंदाजी करत असताना मात्रेपाडा संघासमोर या पुढला सामना चिखलोली पाडा विपक्ष दहिवली या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय या पुढे रोना सामना नक्कीच दहिवली विपक्ष चिखलोली पाडा दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या पुढील सामन्याचे धावतं वर्णन करतील काय घडेल काय बिघडेल आमचे साथी समालोचक प्रोसजी संते थँक्यू सो मच मच्छिंद्र आणि या पुढील सामना असेल क्वार्टर फायनलचा सामना असेल चिखलोली पाडा आणि त्यांना फाईट करेल दहिवली या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या त्वरित चिखलोली पाडा आणि दहिवली या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल येस देवाभाई भोईर साहेब देखील सामना एन्जॉय करतायत ठाणे बँकचे संचालक आहेत आणि त्यांनी देखील अपार्टमेंट घेतली आहे या स्पर्धेसाठी देवाभाई भोईर त्यानंतर जयनुमान क्रिकेट संघ ठोके असेल जितेश भोईर रुपेश भोईर प्रमोद भोईर अमोल भोईर मंगेश भोईर प्रदीप भोईर असतील आमचे गुणलेखक जय भोईर असतील तर रमेश मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि मनोज मात्रे यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये हे पारितोषिक आहे ते म्हणजेच हेदुटणे या टीमसाठी विकी गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतो आहे आणि स्ट्राइकिंग फलंदाज राजेश मात्रे त्याला साथ देतो आहे योगेश मात्रे
जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फाइनल मध्ये पहिला चेंडू या वी सुरेख फटका अपीश खेळताय अपीश एंड पणेश चेंडू जातोय स्वीपर कवर सीमारेषेच्या बाहेर वन बाउंस ओवर द लाइन चौकार राउंड विकेट या वी स्विंग एंड मिस आणि एक धाव झाली कंप्लीट पंचांचा इशारा देतोय लेग बाईचा अवांतच्या स्वरूपात एक धाव मिल्टन धाव संख्या एक ने पुढे सरकेल पाच धावा धावफलकावरती आहेत 31 धावांचं लक्ष्य आहे हर्ष इलेवन जय बोले म्हात्रेपाडा या टीम समोर बंटीशेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश म्हात्रे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो म्हात्रेपाडा टीम म्हात्रेपाडा संघाची ओळख आहे योगेश म्हात्रे या वीस ऑन साइडला लॉब केलाय आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार धावसंख्या चार ने पुढे सरकेल बिनबाद नऊ फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात केली आहे हर्ष इलेवन जय बोले म्हात्रेपाडा टीम ने अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाइट करेल भूमी इलेवन मांडा या टीम समोर यावेळी चांगला चेंडू आहे परंतु लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे वाईट बॉल येतोय धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल 10 आकड्यावरती राईट अम राऊंड विकेट विकी या 20 मिस टायमिंग आहे जेलची शक्यता असेल सुरेख जेल डिपलाय शॉर्ट कव्हरला फलंदाज बाद बिग विकेट डाऊन योगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज आपण पाहू शकाल येतोय मच्छिंद्र म्हात्रे एक विस्फोटक फलंदाज आहे तिसऱ्या क्रमांकावरती येतोय दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत एका बाजूला आपण पाहू शकाल दहिवली संघ आणि दुसऱ्या बाजूला चिखलोली पाडा हा संघ आणि टॉस करूया आपण गणेश गराटे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे दहिवली आणि चिखलोली पाडा या दोन टीम मध्ये यस ठाणा बँकचे संचालक आहेत देवाबाई भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस यावेळी डॉट बॉलची समाप्ती धावसंख्या स्थगित आहे 1-10 या 20 मिस टायमिंग आहे जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय प्रशांत कुंभारकरने फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय सलामीचा फलंदाज राजेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन आणि या सामन्यामध्ये कम बॅक करून दिलंय गोलंदाज विकीने गावदेवी हेदुटने या टीमला न्यू बॅट्समन येतोय अल्पेश म्हात्रे आणि आता मात्र समीकरण आहे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज 21 धावांची गरज आहे आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण देखील
या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल कल्याण ग्रामीण क्रिकेट आणि केडीएमसी क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ पाटील साहेब देखील सामना एन्जॉय करतायत. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. स्ट्राइकिंग फलंदाज अल्पेश मात्रे, हर्ष 11, जय बोले मात्रे पाडा आणि त्यांना फाइट करतोय गावदेवी हे दुटणे. अक्षय भंडारी हे दुटणे एक्सप्रेस हा गोलंदाज आहे, प्रचंड वेग आहे अक्षय भंडारी कडे. यावीस ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकच 10 मिनिटं धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 2-11 जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट आहे, 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज. स्ट्राइकिंग फलंदाज मच्छिंद्र, यावी चांगला स्ट्रोक आहे, सेन्सिबल बॅटिंग करतायत. एक धाव झाली कंप्लीट आणि फंबल होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 2-13 जिंकण्यासाठी 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रचंड वेग आहे अक्षय भंडारी कडे, तोच अक्षय भंडारी इम्प्रेस करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाज मच्छिंद्र मात्रे ऑन स्ट्राइक. यावी सुरेख पटका क्षेत्ररक्षक आहे, त्यांना बीट करून चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार नऊ चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 14. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 14 धावा बनवावे लागतील. राईट अमोर द विकेट अक्षय आणि स्ट्राइकिंग फलंदाज मच्छिंद्र. धावाची संधी असेल आणि एक धाव झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 चेंडू शिल्लक 8 आणि धावांची गरज आहे 13. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज, हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. चिकलोली पाड्या टीमने टॉस जिंकलाय, 3 षटकांचा सामना असेल. आणि डिसिजन कळवायचा आहे गणेश. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. हाय वोल्टेज सामना आपण पाहतो, बिग फाइट मॅच रंगती आहे. या 20 क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली इट फलंदाज बाद. जय बोले मात्रे पाडा टीमचा कॅप्टन कुल येतोय फलंदाजी करण्यासाठी, कृष्णा मात्रे. 7 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आजचा दिवस, आजची ही रात्र प्रेक्षकांसाठी पैसा वसूल आहे, कारण की प्रत्येक सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय, प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. गावदेवी चषकाचं आयोजन आपण पाहतोय. ओमसाई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषक.
सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय कृष्णा. यावी चांगला चेंडू आहे, स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावती 18, जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हर्ष 11, जय बोले मात्रेपाडा या टीमला. या सामना स्पीडअप करायचा आहे विनंती असेल. रोहित येतोय नवीन गोलंदाज रोहित मात्रे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. स्ट्राइक इन फलंदाज मच्छिंद्र मात्रे आणि त्याला साथ देतोय कृष्णा मात्रे. हे दोन बंधू खेळपट्टीवरती आहेत. योगेश मात्रे, मच्छिंद्र मात्रे आणि कृष्णा मात्रे या टीम मध्ये खेळतात. प्रेक्षकांना विनंती असेल यस आग लावली, विनंती असेल आग विझवायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल तर गावदेवी हेदुटणे संघाने हा सामना जिंकला तर मनोज मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक. या 20 पहिला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावांची गरज आहे 13. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. हाय वोल्टेज मॅच, अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पण लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ गावदेवी चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रोहित मात्रे या 20 पंचांचा शर्यत. व्हाइट बॉल अवांतर धाव मिल्टन धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 धावा, चेंडू शिल्लक 5 आणि धावांची गरज आहे 12. स्ट्राइक इन फलंदाज मच्छिंद्र मात्रे, सिक्सर किंग आहे. या 20 फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती, 4 चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. कॅप्टन कोल कृष्णा मात्रे ऑन स्ट्राइक. यावेळेस फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन. संघनायक कृष्णा मात्रे शून्यावरती बाद. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज. चिखलोली पाडा टीमला विनंती असेल व्यासपीठा समोर येऊन थांबायचं आहे. संपूर्ण संघाला विनंती असेल व्यासपीठा समोर येऊन थांबा आणि दहिवली या टीमला विनंती असेल खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे.
दहिवली या टीमला विनंती असेल, बालकृष्ण मुंडे साहेबांचा संघ आहे आणि त्या संघाला विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे तिथे येऊन आपण थांबायचं आहे। गणेश दादा यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल, तिसरी रात्र आहे। तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे। न्यू बॅट्समन आपण पाहू शकाल, आकाश येतोय। सामना जिंकून दिला तर मनोज म्हात्रे यांच्याकडून संघासाठी 3000 रुपये, क्या बात है। एटीएम ऑन केलाय। तीन चेंडू आणि 11 धावांची गरज। अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाज रोहित म्हात्रेने या निर्णायक षटकामध्ये। आमचे समालोचक मित्र करण काळन यांचा संघ आपण पाहतोय, हेदुटने संघ। एक धाव तो झाली कंप्लीट, आउटफील्ड फास्ट आहे। दुसरी धाव देखील झाली कंप्लीट। तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, धावबाची संधी आहे आणि फलंदाज झालाय बाद। दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 9। दोन चेंडू कंपल्सरी, 9 धावांची गरज। स्ट्राइक इन फलंदाज मच्छिंद्र कडे क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे। याच परिस्थितीमध्ये अनेक सामने जिंकून दिलेत जय बोले म्हात्रे पाड्या टीमला। हा सामना जिंकून देईल का कि सामना जिंकेल गावदेव हेदुटणे संघ, ज्या हेदुटणे संघाने सर्वांची मन जिंकली आजच्या रात्रीमध्ये। आजच्या रात्रीची सर्वोच्च धावसंख्या देखील बनवली आहे। गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन चेंडू, क्या बात है। या सामन्यातील हा गोल्डन चेंडू फेकलाय गोलंदाज रोहित म्हात्रेने। एक चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे। एक चेंडू आणि 9 धावांची गरज। राइट अमोर द विकेट। यावीस बी गीट गेला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि सामना झालाय फिनिश। आणि आजच्या रात्रीमध्ये सर्वात मोठा उलटफेर केलाय, कारण की बलाढ्य जय बोले म्हात्रेपाड्या टीमला पराभूत केलंय गावदेवी हेदुटणे या संघाने। अभिनंदन हेदुटणे संघाचं, हार्ड लक म्हात्रेपाडा टीमचं। पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील म्हात्रेपाडा या संघाला आणि या सामन्याचं देऊया आपण मॅन ऑफ द